दरम्यान शिवसेनेचा नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असला तरी अजून पालघरच्या जागेचा तिढा सुटलेला नाहीये. हा तिढा कायम असताना राजेंद्र गावितांनी आपला उमेदवारी अर्ज घेतलाय. तसंच आतापर्यंत एकूण 47 जागांची घोषणा झाली आहे. उर्वरित 2 जागा आज संध्याकाळपर्यंत घोषित होतील अशी अपेक्षा आहे. जागांची घोषणा करण्यात आलेली आहे तर उर्वरित 2 जागा आज संध्याकाळपर्यंत घोषित होतील अशी अपेक्षा आहे. पालघरच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. राजेंद्र गावितांनी आपला उमेदवारी अर्ज घेतलाय पण पालघरचा उमेदवार नेमका कोण हे अगदी काही वेळात कदाचित स्पष्ट होऊ शकतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.